नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाहुयात आता झटपट बातम्या। वाशी स्टेशन बाहेर फेरीवाल्यांविरुद्धात मनसेचे खळखट्यात, मनसेच्या 5 कार्यकर्त्यांविरुद्धात गुन्हा दाखल। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या 11 जणांना कारावास। भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोल्हापूर बाजारामध्ये दर स्थिर। केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसं देऊ शकतं? आधार सक्ती विरोधांवरून सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जींना फटकारलं। रातोरात कापली सावित्रीबाई विद्यापीठ रस्त्यावरील 8 झाडे, वृक्षप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात। अकोल्यातील पहिल्या महिला आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन। पंढरपुरातील वारखारी बाजार तर फुलला, 3000 जनावरे दाखल, 10 कोटींपेक्षा जास्त उलाढाल। विद्येचं माहेरघर पुण्यात आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण। नागुबाई निवासाच्या रहिवाशांच्या अडचणीत वाढ, दलालांनी साधली संधी, रातोरात घराचे भाडे डिपॉझिट दुपटीने केली वाढ। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखली फडात जाऊन ऊसतोड। बिल न देताच खंडित केला विद्युत पुरवठा, वाशिम मधील शेकडो शेतकऱ्यांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा। मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा मराठा महासभेचा इशारा, राज्यस्तरीय बैठकीत झाला निर्णय। हिंगोली बाजार समिती सभापती पदी शिंदे तर उपसभापती पाटील यांची बिनविरोध निवड। आजचे तरुण क्रिकेटपटू विराटची कॉपी करतात, त्यांचीच मला भीती वाटते, राहुल द्रविड यांचे मत। इटलीच्या पंतप्रधानांचे भारतात आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट। केरळमध्ये जुना लोखंडी पूल कोसळला, एकाचा मृत्यू तर 57 जण जखमी। तेलंगणात कापूस वेचणीसाठी किनवट तालुक्यातील मजूर रोजगार हमी योजनेतील कामे रखडल्याने स्थलांतर। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांनी सरकारी विभागात दारू पिऊन झोपणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला दणका। धीरूभाई अंबानी नॉलेज सिटी मधील रुग्णालय इमारतीमध्ये काम सुरू असताना लागली आग। जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बंद घराचे कुलूप तोडून 65,000 एवज केला लंपास। इथेच थांबायची, तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।